माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळू शकतील। आणि एकता मित्रमंडळाने घडवले माणुसकीचे दर्शन, 100 हून अधिक कुटुंबांची भागवली पाण्याची तहान। वीज पुरवठा खंडित झाल्याने 2 दिवसांपासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या नागरिकांची तहान भागवण्याचे काम सफाई येथील एकता मित्र मंडळाने करून आपल्या माणुसकीचे दर्शन घडविले आहे। ताऊकते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात मोठमोठे वृक्ष उन्मळून अनेकांच्या घरांचे नुकसान झाले, तर दुसरीकडे अनेक गावापाड्यांसह जंगलपट्टी भागातील वीज वाहिन्यांचे मोठे नुकसान होऊन वीज पुरवठा खंडित झाला। जिल्ह्यातील सफाळे भागातही वीज वाहिन्या तुटण्यासह विजेचे पोल कोसळल्याने सोमवारपासून येथील वीज पुरवठा खंडित झाला होता। मात्र 2 दिवस उलटूनही वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने येथील रहिवाशांचे पाण्याअभावी बेहद हाल झाले। अखेर सफाळे भागातील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन निर्माण केलेल्या एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष राकेश घरत यांनी बुधवारी सायंकाळी स्वखर्चाने स्वतःचे जनरेटर लावून पाण्याचे मोटर पंप सुरू केले। मंडळाने दाखवलेल्या माणुसकीमुळे आज सुमारे 100 ते 150 कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांना दिलासा मिळाला आहे। या संदर्भात दिलेल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। 2 दिवस चक्रीवादळामुळे वीज आणि पाणी पुरवठा अजिबात नव्हता, सगळं खंडित झालं होतं, त्याच्यामुळे सर्व बायकांचे हाल झाले होते। त्याच्यामुळे अजिबात जेवणाला वगैरे घरात कशालाच पाणी नव्हतं। त्याच्यामुळे एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष राकेश घरत यांनी जनरेटर लावून सगळ्या बिल्डिंगसाठी पाण्याची सोय करून दिली। त्यांचे आम्ही महिला मंडळाकडून वतीने आभार मानतो, धन्यवाद। अरबी समुद्रामध्ये तौक्ते चक्रीवादळ निर्माण होणार आहे, त्याच्या पूर्वसूचना मिळाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वेगवेगळ्या सूचना दिलेल्या होत्या। मात्र या वादळाचा प्रादुर्भाव ठाणे, पालघर, गुजरात या बाजूने तर जाणार होतं, पण जाता जाता पालघर तालुक्या जिल्ह्याला फारसा काही प्रादुर्भाव होणार नाही असं वाटलं होतं, पण जाताना पालघर जिल्ह्याला फारच त्रास झाला। अनेक शाळांचे पत्रे उडाले, अनेक घरांचे पत्रे उडाले, लोक बेघर झाल्यासारखे झाले। आणि ह्या 3 दिवसाचा ह्या वादळाचा परिणाम असा झाला की लोकांना पाण्यासाठी वणवण फिरायला लागायला लागलं, कुठेच पाणी नाही, कारण लाईट गेला आणि लाईट गेल्यामुळे पाण्याचा प्रादुर्भाव निर्माण झाला। त्यामुळे आमच्या सफाळे गावामध्ये अनेकांच्या घरांचे पत्रे गेले, त्यानंतर लाईट नसल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला। त्यात आमच्या सफाळे गावातील एकता मित्र मंडळ त्यांनी पुढाकार घेऊन एक जनरेटर आणलं, आणि ते जनरेटर खरं तर कोविड सेंटरला दिलेलं होतं, पण त्यांना तात्पुरतं इन्व्हर्टरवर चालवायला सांगितलं आणि ते कोविड सेंटर ते इथे आणलं आणि पाण्याची सोय केली। जवळजवळ 100 ते 125 लोकांच्या कुटुंबांना हे पाणी पुरवण्यात आलं, आणि ज्यांनी ज्यांना गरज आहे त्याने कुठूनही आलं तरी त्यांना पाण्याला नाकारण्यात नाही आलं आणि त्यांची गरज भागवण्यात आली। यात आम्ही आमच्या शेजारी राहणारे त्या वर्तमानपत्राचे वार्ताहर नवीन पाटील ह्यांना आम्ही विनंती केली की ह्याचा व्हिडिओ तुम्ही जरा महाराष्ट्र सरकारपर्यंत जाईल याची व्यवस्था करा, कारण हे असं एकदाच होतं असं नाही, असं अनेक वेळेला होतं। म्हणून महाराष्ट्र सरकारने ह्या सर्व लाईन ज्या टाकतात त्यांना खांबावरून न टाकता ते अंडरग्राऊंड करावेत, म्हणजे हे प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण होणार नाही।